पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय फादरानो सिस्टरानो प्रिय बंधु बहिणीनो आणि लहान लेकरानो हालेलुया। या दिवसांमध्ये आपण खूप गंभीर रीतीने आपल्या जीवनाचा शेवट हालेलुया जीवनानंतर नसलेले जीवन या गोष्टीविषयी गंभीर विचार करत आहोत हालेलुया। या गंभीर विचार करत असताना हालेलुया अगदी चॅलेंजिंग असलेले थॉट आहे माझ्या परिस्थितीत काय असेल मी कुठे असणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू। विज्ञान वैज्ञानिक मार्गाने आपण जर विचार केला तर हालेलुया अनेक प्रकारचा मेजरमेंट आपल्याकडे आहे हालेलुया अनेक स्केल आपल्याकडे आहे हालेलुया। आत्मिक गोष्टी जगातील स्केलनी आपण कधी मोजू शकत नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। म्हणून का आपण संत लोकांच्या संबंधातील काही गोष्टी पाहत होतो प्रेज द लॉर्ड हालेलुया। अनेक संत लोक या जगामध्ये जीवन जगत असताना प्रेज द लॉर्ड स्वतःच्या जीवनाचा ते लोक पक्का वाईन तयार करून घेतले कशा प्रकारे हालेलुया प्रेज द लॉर्ड। स्वतःचं जीवन असलेल्या स्वतःचा भावना असलेले जे द्राक्ष आहे त्या द्राक्षाला कोणालाही कुटायला परवानगी दिली हालेलुया प्रेज द लॉर्ड। दुःखी होऊ न राहता रडत न बसता हालेलुया त्रासातून जात असताना आशेने अभिमानाने ते लोक देवाची स्तुती आणि गौरव केले प्रेज द लॉर्ड हालेलुया। संत लोकांकडून आपल्याला मिळणारा नमुना असे आहे या जगामध्ये कितीही तोटा होऊ दे कितीही त्रास होऊ दे त्या सर्व गोष्टीच्या पलीकडे आशा देणारे काहीतरी आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आता आपण संत पौलाच्या मुखातील शब्द ऐकूया। करिंथीकरास पहिले पत्र अध्याय 15 वचन संख्या 31 बंधुजन हो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याटाही मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी रोज रोज मरतो। प्रतिज्ञेवर संत पाऊल सांगत आहे मी पाऊल रोज 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 मरतो। प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड। आज आपण जे तरुण मंडळी आहात आपण जे लहान मुलं आहेत आपण एक गोष्ट जाणायला पाहिजे हालेलुया। माझा पप्पा माझी मम्मी मरत मरत मला जगवलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। त्यांचा दुःख सहन कष्ट याच्या फळाने आपण आज जे आहोत ते आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड। मी बोलणारी गोष्ट निराळी आहे हे ते जीवन नाही हे आत्मिक मरण आहे हे आत्मिक जीवन आहे हालेलुया हालेलुया। आत्मिक जीवनामध्ये संत पौल इथेच आपल्याला सांगत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड। इफिस येथे जंगली जनावरांच्या बरोबर मला लढाई करायची पाळी आली प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। पुढच्या ठिकाणी प्रवचन जायला जाताना जीवनामध्ये कसल्या अनुभवातून जात आहे हालेलुया आपण ऐकूया। मनुष्य स्वभाव प्रमाणे मनावयाचे तर इपिसात मी श्वापदाबरोबर लढाई केली यात मला काय लाभ मेलेले उठविले जात नाहीत तर चला आपण खाऊ
पीवू कारण उद्या मरावयाचे आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रियानो पावलाचा बोलण्याचा अर्थ असे आहे, मी अनेक दिवस खाल्लेले नाही, मी अनेक दिवस पिलेले नाही। हालेलुया। मी अनेक दिवस आगला वेगला वेगवेगळा प्रकारचा दुःख सहनातून गेलो आहे। हालेलुया हालेलुया। या सर्व ठिकाणी माझ्या हृदयामध्ये एक आशा आहे, मी आशेने भरलेला आहे। हालेलुया। कारण मला माहिती आहे माझ्यासाठी कोणतरी थांबलेला आहे। हालेलुया। माझ्या अगोदर दुःख सहन केलेले माझा प्रिय परमेश्वर प्रभू येशू आहे। हालेलुया। त्याचा दुःख सहन कधी फुकट गेलेला नाही। हालेलुया। त्याचा दुःख सहना बरोबर माझे दुःख सहन मी समर्पण करतो। हालेलुया। खूप सुंदर असा एक पुस्तक आहे। हालेलुया। ते पुस्तक ट्रान्सलेट करून अशा प्रकारे बोलू शकतो की पुण्याईचा विजय रहस्य। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियानो या पुस्तकामध्ये एक पॅराग्राफ मी तुम्हाला थोडक्यात असा प्रकारे बोलतो। प्रेज द लॉर्ड। तुम्ही एका ठिकाणी जात आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टी खूप आवडलं, ज्या गोष्टी तुम्हाला पटका आवडलेला आहे त्या गोष्टीच्या मागे तुम्ही धावत आहात का? हालेलुया। जर तुम्ही समोर दिसलेल्या गोष्टीच्या प्रेमात पडताय आणि धावताय ते घ्यायला, तर तुम्ही पटकन परीक्षेत पडणारा व्यक्ती आहे। या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, तुझं जीवन आपत्तीमध्ये, आत्मिक आपत्तीमध्ये आहे। कारण शैतान एखाद्या वेळी तुझी ही इच्छा आहे ना, ते इच्छेच्या दारातून आतमध्ये येणार। हालेलुया। म्हणून इच्छेचा निग्रह करायला आपण शिकायला पाहिजे। हालेलुया। मला जे बरं वाटत आहे त्याच्या गोष्टीने मी एवढं पळायला नको आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या गोष्टी दोन्ही हाताने का मी स्वीकार करू नये? हालेलुया। आत्मिक नजर आहे। अशा लोक अनेक गोष्टीचा त्याग करत त्याग करत त्याग करत जीवन जगतात। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मानसिक रीत्या आपण स्वतःची तयारी करून घेणे गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। सहसा होणारी गोष्ट नाही, यासाठी पवित्र आत्म्याची कृपा पाहिजे। एक निर्णय घेण्यासाठी मला थोडा त्रास द्यायला तरी चालते। हालेलुया। माझ्या त्रासाचा प्रतिफळ मला देणारा माझा एक परमेश्वर आहे। हालेलुया हालेलुया। तो परमेश्वर आहे म्हणून त्याच्यावर मी भरोसा ठेवतो। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। आता आपण साक्रमंडाचा आशीर्वाद घेऊया। प्रेज द लॉर्ड। माझं नाव जसिंता डिसोजा, मी वसई भिवावरून माझी साक्षी देत आहे। स्तोत्र संहिता 32 मध्ये परमेश्वर म्हणतो, माझ्या देवा तू माझा धावा केलास आणि मी तुला रोगमुक्त केले। प्रभूने मला चांगलं शरीर दिलेलं आहे। ऑक्टोबरमध्ये माझ्या तब्येतीत थोडासा बदल व्हायला लागला, मला अशक्तपणा जाणवायला लागला, माझी झोप गेली, मला भूकसुद्धा लागायची नाही। त्यावेळेला मी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मला सगळं शरीरांची तपासणी करायला सांगितली। त्यावेळेला रिपोर्ट करत असताना टुडे इको करण्यात आला आणि त्यामध्ये माझ्या छातीमध्ये पाणी जमलेलं होतं। डॉक्टरांनी सांगितलं की अजिबात वेळ नाही, तिचं हृदय त्यात पाण्यामध्ये डुबक्या खात आहे, ताबडतोब पाणी काढायला लागेल। बंगली हॉस्पिटलमध्ये पाणी काढण्यात आलं। दुसऱ्या दिवशी माझी एंजिओग्राफी करण्यात आली, परंतु एंजिओग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला। त्यानंतर 15 दिवसांनी डॉक्टरने पुन्हा बोलवले,
तर तेव्हा परत त्याचं लक्षात आले की परत पाणी झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही लीलावती हॉस्पिटलला जायचं डिसिजन घेतलं. तिथे डॉक्टरांनी सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, पेट स्कॅन पण झालं, परंतु सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते, पण पाणी कशामुळे होत होता हे त्यांना समजत नव्हतं. त्यानंतर त्याने बायोप्सी केली, माझं ऑपरेशन पण झालं. ह्या वेळेला माझ्या सुनबाईने फादर बेनीकडे फोन लावला, सिस्टरने उचलला. सिस्टरांनी त्यावेळेला आवे मरिया ही प्रार्थना 100 वेळा मला बोलायला सांगितली. आणि त्या दरम्यान मला प्रार्थना पण करायला ताकद नव्हती, कारण खूप भीती वाटत होती. ती प्रार्थना माझ्या सुनेने माझ्यासाठी करायची आणि मी फक्त ऐकत राहायची. त्यानंतर पुन्हा तिने फोन लावला तेव्हा फादराने विचारला. आणि त्या दिवशी माझं ऑपरेशन होतं आणि फादराने सांगितलं की 12 वाजता आम्ही प्रार्थनेला बसणार आहोत, आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करतो, परमेश्वर तिला बरं करणार आहे. आणि 24 डिसेंबरला मला घरी पाठवण्यात आलं, ऑपरेशन सक्सेस झालं. प्रभूचा गौरव असो, प्रभूचा गौरव असो. त्याकरता मी अमला आईचे, फादर बेनीचे, सर्व सिस्टरच्या टीमचे आभार मानते. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पूर्ण शरीरातील विशेष प्रकारे काही भागातील नर्वस सिस्टम दुखत आहे अशा काही लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. हालेलुया, हालेलुया. नस कमजोर आहे, दुखत आहे अशा काही लोकांना येशू बरे करत आहे. काही लोकांचा शांत जे दुखत आहे, हाड जे दुखत आहे, प्रभू बरे करत आहे. काही लोकांना विचार करता येणार नाही तेवढे मोठा आशीर्वाद प्रभूने राखून ठेवलेला आहे म्हणून प्रभू अभियोजन देत आहे. कोणाच्या तरी पायाच्या डोळ्याला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. एक पूर्ण बाजू विशेष प्रकारे कांद्याचा भाग मानेपासून खाली खूप दुखत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू हात वर करायला आता दान देत आहे. येशूच्या नावाने तुम्ही हळूहळू हात वर करत राहा, येशू तुम्हाला बरे करत आहे. अनेकांना येशू विशेष संरक्षण देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमीन.